नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 7वी, विषय आहे गणित, त्यामधील पाठ 14वा बैजिक सूत्रे वर्ग विस्तार. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये या पाठामध्ये जे काही सराव संच आहेत हे सराव संच मी उत्तरासहित सोडवून दिलेले आहेत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा अशी आशा करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या धड्यास. त्यामध्ये पहिला आहे वर्गविस्तार. बैजिक राशी ज्या आहेत त्यांचा गुणाकार करून जी राशी मिळालेली असते त्याला गुणाकारात ही जी राशी असते ही राशी त्या गुणाकाराचा विस्तार असतो. विशिष्ट प्रकारच्या राशींचे विस्तार हे एकदम लिहिता यावेत यासाठी काही सूत्रे तयार केलेली आहेत आणि त्यामधीलच आज काही सूत्रे आपण आणि त्यांच्याद्वारे जो काही वर्ग विस्तार आहे तो शिकणार आहोत. तर त्यामधील पहिलं सूत्र आहे ए अधिक बी चा वर्ग. त्याचा वर्ग विस्तार कसा येतो, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. त्यानंतर दुसरं सूत्र येतं ते म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग. त्याचा सूत्राचा वर्ग विस्तार आहे ए चा वर्ग वजा 2ab. 2ab म्हणजे 2 × a × b असा याचा अर्थ होतो. 2 × a × b असा याचा अर्थ आहे, अधिक बी चा वर्ग. तर ही जी दोन सूत्रे आहेत या दोन सूत्रांच्या द्वारे आपण पुढील सर्व गणित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आणखीन एक आपल्याला सूत्र दिसत आहे इथे, ते म्हणजे ए अधिक बी ए वजा बी बरोबर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. तर याचा कसा प्रकारे विस्तार झाला आपण हे बघूया. ए अधिक बी ए वजा बी, तर या ए नी या पूर्ण कंसाला आपल्याला गुणायचे आहे. तर इथे ए घेतलेले आहे या ए नी या ए वजा बी ला गुणलेला आहे, तर अधिक हा जो बी आहे या बी नी या पूर्ण कंसाला आपण गुणलेले आहे. त्या दोघांचा गुणाकार केल्यास आपल्याला ए गुणिले ए ए स्क्वेअर मिळालेले आहे. ए गुणिले बी वजा ए बी, त्यानंतर हा अधिक चिन्ह आहे तसेच घेतले आहे. ए गुणिले बी बी ए तसे वजा चिन्ह घेतले आणि बी गुणिले बी बी स्क्वेअर बी वर्ग असं म्हणतो आपण. त्यानंतर हे अधिक हे वजा दोन्ही कॅन्सल होतात, बाकी राहते ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. म्हणजे आपण ए अधिक बी ए वजा बी चा विस्तार केलेला आहे. त्याचं काय उत्तर येतं, ए वर्ग वजा बी वर्ग. तर हे देखील सूत्र वापरून आपण पुढील काही उदाहरणे सोडवत आहोत. आता बघूयात सराव संच 50 व 51 मधील काही उदाहरणं. त्यामधील सुरुवातीला आपण सराव संच 50 मधील काही गणिते घेऊयात. त्यामधला प्रश्न पहिला आहे विस्तार करा. आता इथे एक गणित दिलेले आहे 5a + 6b कंसाचा वर्ग दिलेला आहे. मग अशी आपण एक सूत्र बघितलं ते म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग, अशा प्रकारे ते सूत्र होतं. तर याचा वर्ग विस्तार कशा प्रकारे केला होता, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. आता या सूत्राचा वापर आपण हे गणित सोडवण्यासाठी करणार आहोत. तर बघा या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा वर्ग ही जी व्हॅल्यू आहे, ए म्हणजेच 5a तर बी म्हणजे 6b तसेच कंसाचा वर्ग. आता याच्यामध्ये आपण या संख्या घालूयात. ए चा वर्ग बघा 5a² अधिक 2, ए म्हणजे काय आहे 5a गुणिले बी म्हणजे काय आहे 6b अधिक बी चा वर्ग म्हणजेच काय येणार 6b चा वर्ग. तर या ठिकाणी पुढची पायरी अशी येईल, 5 चा वर्ग असतो 25, ए वर्ग अधिक 2 × 30ab अधिक 6 चा वर्ग असतो 36b चा वर्ग. त्यानंतरची पायरी येईल ती म्हणजे 25a² अधिक 30ab अधिक 36b चा वर्ग. तर या ठिकाणी आपण 5a + 6b चा वर्ग कंसाचा वर्ग जो होता त्याचा विस्तार केलेला आहे. उत्तर आपल्याला मिळालेले आहे 25a² अधिक 60, इथे 60 येईल 60ab अधिक 36b चा वर्ग. त्याचप्रमाणे आता दुसरं गणित आपण सोडवूयात. इथं आपल्याला ए वजा 1/a कंसाचा वर्ग दिलेला आहे. इथं काही आपल्याला बदल दिसतो तर या ठिकाणी अधिक चिन्ह नसून वजा चिन्ह दिलेले आहे. त्यासाठी आपण सूत्र वापरणार आहोत ए वजा बी
कंसाचा वर्ग। त्यासाठी मगाशी आपण सूत्र बघितलेत, ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग। या सूत्राचा वापर करून आपण हे गणित सोडवणार आहोत। या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आहे ती आपण घालूयात ए चा वर्ग वजा 2a आहे a, b दिलेला आहे आपल्याला 1/a अधिक b चा वर्ग म्हणजे आपल्याला 1/a चा वर्ग असे लिहावे लागेल। त्यानंतरची पायरी असेल a चा वर्ग a वर्ग वजा 2a/a अधिक 1/a चा वर्ग। त्यानंतर पुढची पायरी असेल या ठिकाणी a ला a कॅन्सल होतात, a चा वर्ग वजा 2 अधिक 1/a चा वर्ग। तर हे आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचा विस्तार करा असं सांगितलं होतं, तर आपण ह्या प्रश्नाचा विस्तार अशा प्रकारे केलेला आहे। उत्तर आहे a चा वर्ग वजा 2 अधिक 1/a चा वर्ग। आपल्याला उत्तर आपण या सूत्राचा वापर केलेला आहे आणि या सूत्रामध्ये ह्या ज्या संख्या होत्या किंवा ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ही घालून त्या सूत्राची फोड केलेली आहे म्हणजे विस्तार केलेला आहे। शेवटी आपल्याला उत्तर हे मिळालेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे तो म्हणजे 8 वजा 1/x या द्विपदीचा वर्ग खालीलपैकी कोणता योग्य पर्याय लिहा। म्हणजे इथे आपल्याला पर्याय 4 दिलेले आहेत, तर ही जी द्विपदी दिलेली आहे याचा वर्ग आपण या द्विपदीचा विस्तार करून बघूयात आणि कोणता योग्य पर्याय येतो हे बघूयात। बघा द्विपदीचा वर्ग दिलेला आहे म्हणजे आपल्याला आधी लिहून घेऊयात आपण 8 वजा 1/x चा वर्ग असा आपल्याला दिलेला आहे। तर आता याची आपल्याला विस्तार करण्यास सांगितले आहे, त्यासाठी आपण कोणते सूत्र वापरूयात, ए वजा बी चा वर्ग। सूत्र असेल ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग। मग आपण या सूत्रामध्ये आता या संख्या घालूयात, ए चा वर्ग म्हणजेच 8 वजा 2 × 8 × 1/x अधिक 1/x चा वर्ग। त्यानंतरची पायरी असेल 8 चा वर्ग असतो 64। विद्यार्थ्यांनो यासाठी तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ हे दोन्ही पाठ असावे लागतील। याचा गुणाकार असेल 16x अधिक 1/x चा वर्ग। तर आपल्याला उत्तर शेवटची पायरी मिळालेली आहे 64 वजा 16/x अधिक 1/x चा वर्ग। तर पर्यायामध्ये आपल्याला 3 नंबरला हा पर्याय दिसून येतो 64 वजा 16/x अधिक 1/x चा वर्ग, म्हणजे 3 नंबरचा हा जो पर्याय आहे हा योग्य पर्याय आहे। त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा। आता जी आपण विस्तार सूत्रे दोन प्रकारची बघितली त्याचा उपयोग करून ही जी संख्या दिलेली आहे याची किंमत आपल्याला काढायची आहे। आपण कोणती विस्तार सूत्र बघितली तर मी इथं लिहून दाखवते ए अधिक बी चा वर्ग। यासाठी आपण सूत्र याचा विस्तार बघितला ए स्क्वेअर 1 चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग। त्यानंतर बघितलं ए वजा बी चा वर्ग, याचा विस्तार असा होता ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग। मग आपण आता इथं दिलेला आहे 1/2 चा वर्ग, त्यासाठी आपण असे लिहूयात 100 अधिक 2 त्याचा वर्ग असे आपण लिहिलेले आहे। आता या ठिकाणी आपण हे जे 1 नंबरचे सूत्र आहे हे वापरूयात, त्यामध्ये 100 चा वर्ग अधिक 2 × 100 × 2 अधिक बी चा वर्ग, म्हणजे इथे बी 2 दिलेले आहे तर 2 चा वर्ग। त्यानंतरची पुढची पायरी असेल 100 चा वर्ग 10,000 अधिक 2 × 200 अधिक 2 चा वर्ग आहे 4। त्यानंतरची पायरी आहे 10,000
अधिक 400, अपन आता डायरेक्ट लिहूया 404, उत्तर आहे 10404। तर विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण किंमत काढलेली आहे, किंमत आहे 10404। त्यानंतर पुढचे गणित बघूयात, 97 चा वर्ग असं दिलेले आहे, त्यासाठी आपण 97 ची फोड करूयात, ती म्हणजे 100 वजा 3 असे केल्यास आपल्याला 97 मिळते। मग आपण 100 वजा 3 कंसाचा वर्ग, त्यासाठी सूत्र क्रमांक हे जे 2 आहे याचा वापर करूयात। 100 चा वर्ग वजा 2 गुणिले 100 गुणिले 3 अधिक 3 चा वर्ग, बी इथे 3 आहे त्यामुळे आपण 3 चा वर्ग घेतलेला आहे। त्यानंतर 100 चा वर्ग आहे 10000 वजा 2 गुणिले 300 अधिक 3 चा वर्ग येतो 9। पुढची पायरी असेल 10000 वजा 600 अधिक 9। आपण इथे उत्तर डायरेक्ट लिहूयात, उत्तर असेल बघा 10009 वजा 600 केले असता आपल्याला उत्तर मिळते 9409। आपण 97 ही जी दिली होती की संख्या, याचा सूत्राचा विस्तार करून याची किंमत काढलेली आहे, किंमत आलेली आहे 9409, हे याचं उत्तर, फायनल उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे। तर 102 याचं उत्तर मिळालेलं आहे 10404। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विस्तार सूत्र वापरून खालील गुणाकार लिहा, हा सराव संच 51 मधील प्रश्न आहे, त्यासाठी विस्तार सूत्र आहे, हे विस्तार सूत्र वापरून आपल्याला खालील गुणाकार लिहा असा प्रश्न विचारलेला होता। तर विस्तार सूत्र आपण मगाशी बघितले, a वजा b a अधिक b, याचा विस्तार a चा वर्ग वजा b चा वर्ग अशा प्रकारे होतो। तर या सूत्राचा वापर करून आपण ह्याचा गुणाकार करणार आहोत, त्यासाठी बघा आपण असे लिहूयात, x वजा y अधिक y x वजा y, म्हणजे हे जे पहिला कंस आहे या पहिल्या कंसाने आपण दुसऱ्या कंसाला गुणत आहोत। त्यानंतरची पायरी येईल x x x चा वर्ग वजा x गुणिले y अधिक x y वजा x y y y चा वर्ग, इथे अधिक वजा असल्यामुळे हे दोन्ही कॅन्सल होतील, उत्तर असेल x चा वर्ग वजा y चा वर्ग, इथे आपल्याला उत्तर मिळालेले आहे। त्यानंतर पुढचे गणित बघूयात, यासाठी देखील आपण याच सूत्राचा वापर करूयात, पहिल्या या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणूयात, त्यासाठी लिहिता येईल a वजा 6 अधिक 6 a वजा 6। पुढची पायरी असेल a गुणिले a a चा वर्ग वजा 6a अधिक, पुन्हा या दोघांचा गुणाकार 6a वजा 6 गुणिले 6 36। त्यानंतरची पायरी असेल, इथे अधिक वजा असल्यामुळे हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतात, a चा वर्ग वजा 36 असं उत्तर आलेलं आहे। या ठिकाणी आपण a चा वर्ग वजा 6 चा वर्ग असं देखील लिहू शकतो। तर या दोन्ही उदाहरणांची आपण उत्तरे काढलेली आहेत। आता त्याच विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा असे विचारले आहे। मगाशी आपण जे विस्तार सूत्र बघितलं, a अधिक b a वजा b बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग, हे जे विस्तार सूत्र आहे याचा उपयोग करून त्याच्या ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत याची किंमत काढा असे विचारलेले आहे। तर बघूयात आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल। प्रश्न आहे 97 गुणिले 103 असं दिलेले आहे, त्यासाठी आपण लिहून घेऊयात, या सूत्रामध्ये आपल्याला लिहायचे आहे। मग आपल्याला कसे लिहिता येईल, तर 97 साठी आपण 100 वजा 3 असे लिहू शकतो, तर 103 साठी आपण काय लिहू शकतो, तर 100 अधिक 3, आपण त्याची फोड केलेली आहे। 97 साठी आपण 100 वजा 3 आणि 100 अधिक 103 साठी 100 अधिक 3 या प्रकारे या
आपण या संख्यांची फोड केली आहेत का, तर आपल्याला हा विस्तार सूत्राचा उपयोग करून त्याची किंमत काढायची आहे। मग आता या विस्तार सूत्राचा विस्तार कसा आहे, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, त्यासाठी आपल्याला ए इथं ए आहे ते 100 आहे, तर बी आहे ते आहे 3। त्यासाठी आपण लिहूयात 100 चा वर्ग वजा 3 चा वर्ग, म्हणजेच पुढची पायरी असेल 100 चा वर्ग 10,000 वजा 3 चा वर्ग असेल 9। या दोघांची वजाबाकी केली असता आपल्याला उत्तर मिळते 9,991। बघा, आपण विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढलेली आहे। प्रश्न विचारला होता 97 × 103, तर विस्तार सूत्र आपण ए अधिक बी ए वजा बी बरोबर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग हे सूत्र वापरले। त्यासाठी आपल्याला या सूत्रामध्ये संख्या घालण्यासाठी आपण या दोन संख्यांची फोड 100 वजा 3 आणि 100 अधिक 3 अशा प्रकारे या संख्यांची आपण फोड करून घेतली। त्यामधील 100 हे ए आहे तर 3 हे बी आहे। मग आपण ए चा वर्ग वजा बी चा वर्ग असे करून इथे शेवट किंमत काढलेली आहे 9,991। त्यानंतर पुढचे गणित आहे 54 × 46। आता या संख्यांची देखील आपल्याला फोड करावी लागेल आपल्याला या सूत्राचा उपयोग करायचा असेल तर। त्यासाठी आपल्याला या संख्यांची कशी फोड करता येईल हे बघूयात। त्यासाठी बघा 50 अधिक 4 तसेच 50 वजा 4 केले असता आपल्याला ए अधिक बी ए वजा बी या प्रमाणात हा विस्तार सूत्र मिळालेले आहे। आता आपण याची किंमत काढण्याचा प्रयत्न करूया। बघा, या ठिकाणी 50 हे ए आहे तर 4 हे बी आहे। ए चा वर्ग, आता ए चा वर्ग म्हणजेच 50 चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजेच 4 चा वर्ग। त्यासाठी 50 चा वर्ग आहे 2500, तर 4 चा वर्ग आहे 16। या दोघांची वजाबाकी केली असता आपल्याला उत्तर मिळते 2484। उत्तर आपल्याला मिळालेले आहे 2484। या विस्तार सूत्राचा उपयोग करून या ज्या दोन संख्या दिल्या होत्या याची किंमत आपण काढलेली आहे। त्यासाठी आपण ए चा वर्ग वजा बी चा वर्ग ह्याच्यामध्ये 50 ए मानले तर 4 हे बी मानले आणि या दोघांचा वर्ग करून यांची वजाबाकी केली पुढच्या पायरीला, त्यानंतर आपल्याला किंमत म्हणजेच उत्तर मिळालेले आहे। आता पुढचा मुद्दा आपण शिकणार आहोत ते म्हणजे बैजिक राशींचे अवयव पाडणे, त्यामध्ये एकपदीचे अवयव आणि द्विपदीचे अवयव असे दोन मुद्दे घेणार आहे। त्यामध्ये पहिल्यांदा आपण एकपदीचे अवयव कसे पाडायचे हे बघूयात। आता इथे 15 ही संख्या दिलेली आहे, 15 चे अवयव आपण कसे पाडू शकतो, 5 * 15 किंवा 3 * 5 = 15 म्हणजे 3 आणि 5 हे 15 चे काय झाले, अवयव झाले। त्यानंतर आणखीन एक मी उदाहरण देते ते म्हणजे 5t चा वर्ग जर असा असेल तर आपण काय लिहू शकतो, 5 × t × t, तर हे 5tt हे काय झाले, 5t चा वर्ग याचे अवयव झाले। त्यानंतर आपण 6a चा वर्ग b असा असेल तर कसे लिहू शकतो, 3 × 2 × a × a × b, तर हे काय झाले, अवयव झाले। हे अवयव पाडत असताना पहिल्यांदा आपण जो काही एकपदीचे अवयव पाडताना प्रथम सहगुणक आहे या सहगुणकाचा अवयव पाडले आणि त्याच्यानंतर जे चलभागाचे अवयव आहेत ह्याचे हे अवयव पाडलेले आहेत। म्हणजे सहगुणक 6 होता तर 3 × 2 = 6 आपण पहिल्यांदा याचे अवयव पाडले आणि नंतर ह्या चलभागाचे अवयव पाडलेले आहेत। त्यानंतर द्विपदीचे अवयव, द्विपदीचे अवयवांमध्ये इथं उदाहरण दिलेलं आहे 4xy + 8xy चा वर्ग, त्यामध्ये 4x आणि y हे अवयव या द्विपदीचे आहेत। त्यासाठी या दोघांच्या मधला सामायिक अवयव शोधून काढला असता आपल्याला उत्तर आलेले आहे, म्हणजे ते अवयव पडलेले आहेत 4xy (1 + 2y) हे या द्विपदीचे अवयव पडलेले आहेत। आता यावरूनच आपण पुढील सराव संच 52 व 53 हा बघणार आहोत। तर सराव संच 52 मधला पहिला प्रश्न आहे, खालील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहा।
म्हणजे आता या ज्या आपल्याला राशी दिलेल्या आहेत या सगळ्यांचे अवयव आपल्याला सुट्टे करायचे आहेत आणि ते गुणाकाराच्या रूपात लिहिण्यास सांगितलेले आहे. त्यासाठी 91, आता हे जे 91 आहे याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. अवयव पाडताना आपण कसे घेणार, 91 साठी आपण लिहू शकतो 13 गुणिले 7. 13 गुणिले 7 केले असता 91 येते. त्यानंतर गुणाकाराच्या रूपात लिहायचे आहे, म्हणजेच पुन्हा गुणिले एक्स गुणिले वाय गुणिले टी. टी चा वर्ग दिलेला आहे त्यामुळे आपण आणखीन एकदा गुणिले टी लिहिणार आहोत. हे झाले या सगळ्या या राशीचे अवयव सुट्टे करून आपण गुणाकाराच्या रूपात उत्तर लिहिलेले आहे. बघा 91 हा जो सहगुणक आहे याचे सुरुवातीला आपण अवयव पाडलेले आहेत 13 गुणिले 7, त्यानंतर एक्स वाय आणि टी गुणिले टी असे गुणाकाराच्या रूपात आपण ही राशी लिहिलेली आहे. त्यानंतर अनेक उदाहरण बघूयात. 24 a² b² तर 24 चे आपण अवयव कसे पाडणार आहोत, साहिन चौक 24 असं आपण सुरुवातीला लिहूयात, गुणिले a² त्यामुळे ए गुणिले ए. त्यानंतर इथे बी चा वर्ग दिलेला आहे त्यामुळे बी गुणिले बी. तर आता 6 चे देखील अवयव पडतात, ते म्हणजे 3 गुणिले 2 6. तर 4 चे पडतात ते म्हणजे 2 गुणिले 2. पुढे आपण आहे असंच लिहू शकतो, ए गुणिले बी गुणिले बी. हे झाले ही जी आपल्याला वरती राशी दिली होती या राशीचे आपण अवयव सुट्टे केलेले आहेत आणि गुणाकाराच्या रूपामध्ये ती राशी लिहिलेली आहे. त्यानंतर खालचा प्रश्न विचारलेला आहे, खालील राशींचे अवयव पाडा. आता या राशी आपल्याला दिलेल्या आहेत यांचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. बघा पहिला आहे ते म्हणजे p² - q² यासाठी आपण लिहू शकतो, आपल्याला एक सूत्र मिळालं होतं मगाशी a² - b² त्यासाठी आपण लिहिलं होतं a+b तर a - b. तर याच सूत्राचा आपण वापर करणार आहोत. यासाठी वरच्या उदाहरणामध्ये आपण लिहू शकतो p+q तसेच p - q हे या राशीचे अवयव आपण पाडलेले आहेत. आता आणखीन एक उदाहरण बघूयात, p² - 1/25. त्यासाठी आपण आधी लिहून घेऊयात p² - 1/5 अशा प्रमाणात दिलेले आहे ते. त्यासाठी आपण पुन्हा याच सूत्राचा वापर करणार आहोत. पुढची पायरी आपण लिहून घेऊयात, p+1/5 p - 1/5. बघा इथे हे जे संख्या आहेत या संख्या आपल्याला या सूत्रानुसार दिसत आहेत, त्यामुळे आपण या सूत्राचा विस्तार केलेले आहे किंवा फोड केलेले आहे आणि या राशीचे अवयव आपण पाडलेले आहेत. p+1/5 25 हा 5 चा वर्ग होता, त्यामुळे आपण 5 चा वर्ग इथे लिहून घेतलेला आहे. म्हणजेच हे झालं a² - b² या सूत्राचा आपण आता फोड केलेले आहे किंवा या सूत्राचा आपण विस्तार करून p+1/5 एका कंसामध्ये लिहिले तसेच दुसऱ्या कंसामध्ये p - 1/5 याप्रमाणे आपण या राशींचे अवयव पाडलेले आहेत. त्यामधीलच प्रश्न तिसरा आहे, 9x² - 1/16y² पुन्हा आपण त्याच सूत्राचा वापर करणार आहोत. मी तर पुन्हा तेच सूत्र लिहिते, a² - b² या सूत्राचा आपण पुन्हा वापर करणार आहोत. तर या ठिकाणी 9x² म्हणजेच आपण असं लिहू शकतो, 9 हा 3 चा वर्ग आहे त्यामुळे 3x² - 1/16 हा 4 चा वर्ग आहे त्यामुळे 4y चा वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला या सूत्रानुसार हे म्हणजे a² तर या सूत्रानुसार 1/4y चा वर्g म्हणजे b² असं मिळालेलं आहे. तर या सूत्राचा वापर करून आपण या राशीचे अवयव पाडूयात, a² - b² त्यासाठी a - b a+b. मग आता लिहिताना आपण हे कसं लिहिणार, 3x+1/4y तर पुढच्या कंसात 3x - 1/4y हे या राशीचे अवयव आपण पाडलेले आहेत. त्यानंतर याच सूत्राचा वापर करून पुढचे देखील उदाहरण आपण सोडवणार आहोत, 2x² - 8y²
यामध्ये आपण 2x हे सुरुवातीला कॉमन काढूयात. त्यानंतर आपल्याला असे लिहिता येईल, 2x कॉमन काढल्यानंतर x चा वर्ग वजा 4 y चा वर्ग. यामध्ये हे असेल a चा वर्ग, तर हे असेल b चा वर्ग. या सूत्राचा वापर करून आपण हे गणित सोडवूया. 2 बघा, यासाठी इथे असेल x अधिक 2y, तर पुढच्या कंसात असेल x वजा 2y. इथे आपण 2 घेतलेले आहे कारण 4 हा 2 चा वर्ग आहे, त्यामुळे इथे आपण ह्या राशीचे अवयव अशा प्रकारे पाडलेले आहेत. 2 कॉमन जे आपण बाहेर घेतलेले आहेत, त्यानंतर या राशीचा या सूत्राप्रमाणे वर्गविस्तार केला असता आपल्याला 2x अधिक 2y आणि पुढच्या कंसामध्ये x वजा 2y अशा प्रकारे या राशीचे आपण अवयव पाडलेले आहेत. तर ही दोन्ही उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. यामधील गणित समजावून घेताना किंवा तुम्हाला हा धडा समजून घेताना या व्हिडिओचा उपयोग होत असेल, याची काही मदत होत असेल, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या आम्हाला कळवा. थँक्यू.